ते खेचायचा आहे फक्त तो खेचू दे खेचू खेचू दे खेचू दे खेचू दे बरोबर आहे ओके चला देख अण्णा ने अगरबत्ती अगरबत्ती पड़े एक एक अगरबत्ती दे ए बड़ा एक एक प्रत्येक अगरबत्ती दे सगळे पडून दादा घ्या देखिए पाठपुरावा करणारा महाराष्ट्रामध्ये दुसरा आणि पत्रकार मी बघितलेला नाही पांडुरंग आहे म्हणजे ते काय मागे ठेवता येणार आम्ही दोघे असतो तर काय प्रॉब्लेम येणार नाही हे बावली जे झालं ना ते एक कायमचा ह्या मी सांगितलं 10 वेळेला आमदार येतील आणि जातील पण बावली जे आहे ते पांडुरंग बरोराच्या नावावर लिहिली झाली एवढ्या गावांना एका वेळेला पाण्याचा प्रश्न जो आहे त्याची सुरुवात मी केली होती तर मी त्याला इकडं पालघर ठाणे जिल्हा एकत्र होता त्याचं उदय चौधरी त्याला सीओ होता आमच्याकडं नंतर जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पांडुरंग बरोरा प्रशासक आला आणि प्रशासक आल्यानंतर ड्युटी मेंबर कोणी तिकडं सहसा जात नाही सीओचे संबंध चांगले असले तरच जातो नाही तर तसंही असताना पण खूप लोकांना कोणी विचारत नाही तर नसताना कोण विचारेल हा प्रश्नचिन्ह आहे तर ह्यांनी तो विषय लावून धरला आणि पुढं सातत्याने पाठपुरावा केला शरद पाटील जसा करतो तसा समजला ना उपस्थित केली आणि भास्कर जाधव पेक्षाही चांगल्या प्रकारचं हातवारे केलेले मी बेडरूम मध्ये मंत्र्यांच्या डायरेक्ट जाऊन मी काय बोलतो त्यांना टेंडर का आणलंय आम्ही त्याला ते रिवाय झाला नंतर आम्ही ते आम्ही
शिवसेने मतदार संघ मतदार है आम रस्ता पाहिजे पंचायत होती थी पुण्याचं काम आहे का निधी येतो त्या निधीतून लोक पैसे खातात. मी परलीला गेलो तीन वेळा निधी काढला मशान भूमीच नाही. म्हणजे परवाचीच गोष्ट परलीला 40 लाख 8 लाख 9 लाख म्हणजे मशान भूमीचे पैसे काढून घातले आणि इथे यांच्या स्वतःच्या खर्चाने बांधताय. पण ते अशी जर निधी जर मशान भूमीची खाली असेल तर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. चुकीचं आहे ते. मशानभूमीचं बिलकुल ॲम्ब्युलन्स आहे, मशानभूमी आहे. ह्या ज्या काही वास्तू ज्या आहेत लोक हिताच्या आहेत त्या राहिल्या पाहिजे. हे बघा ना, हे असं मॉडेल तयार झालं ठाणे जिल्ह्यामध्ये. मी तर बोललो ना, बघितल्याच बोललो. आमचा इंजिनिअरिंग तुमच्यावर संशोधन आपल्याला झेडपीना हा पॅटर्न देता येईल झाला तर त्यांच्या चर्चा त्यांची तीच झाली. तुम्ही बोलले ते त्यांच्या तोंडात नाही झालं. त्यांच्या तोंडात बिकतो ना सर्व हे सर हो ना म्हणून मग गाडी डायरेक्ट इकडेच आली याचा कारण मला ते समजत सुद्धा गाव तिकडे आहे ना. तुम्ही बघून जा म्हणता नाही चांगलंच केलं. हे पुण्याचं काम आहे पाईप टाकले डायरेक्ट इथून पाणी जे आहे थेट नदीच्या पाईप स्वच्छता केली आहे. लोकांना राख दिलेली पाहिजे ना. लोकांना राख थोडीशी नदीत दिलेली पाहिजे. हो हो हो. हे पूर्ण वेळ असतो पाणी खाली लास्ट एक दीड महिना पाऊसच्या बरोबर त्यावेळेला थोडं कोणतं आम्हाला पावसाळ्यात फक्त इकडे पावसाळ्यात रस्त्याचा आमचा तोच प्रॉब्लेम आहे. पाटील साहेब माझा तुझा विषय संपला. ह्या रस्त्यावर जर गेला तो रस्ता त्यांनी बघितला. पाणी मिलीन कुठे म्हणजे आपल्याकडे योजनेतून पण 30 ते 40 लाख खर्च करतात आणि त्याच्यामुळं होत नाही ते आपलं. योजनेत ना अर्धा खाऊन टाकतो. किनारा पर्यटन मध्ये पर्यटन मध्ये किनारा.
बाजूला काय आहे मंदिर कंदिर आहे ते इथे आहे इथे थोडासा एक दीड किलोमीटर वर शंकर मंदिर आहे सारशीच्या इथे आणि मग डायरेक्ट किल्सा आणि यांचीच लँड आहे लँड यांचीच आहे नदी किनारी इथे समोर ऐंशी असा शरद नगर लगे तिथे पूर्वीची स्मशानभूमी इथं होती पलीकडे त्या साईडला ऐंशी आणि लगे शरद नगर शरद नगर मात्र मधून हे टाकलं ना बांध बांध नाही पाच मिनिटं तो आडा दीड किलोमीटर पण आता इतके वर्षांमध्ये कधीच प्रयत्न नाही केला आमदार आपल्याला येत नव्हतं नाही हे आता मोरे साहेबांचे ना आमदारांना पण सांगावं डीपीडीसीत पहिला याचा प्रस्ताव पर्यटनमध्ये यायचा नदी किनारी सुंदर जाग आहे पर्यटनात उसा नदी किनारी वैतर नदी किनारी पर्यटनाला मंजूर पहिले घ्यायचे मग त्याचे पुढची प्रोसिजर पहिले डीपीडीसीला घ्यायला हवी पण म्हणजे एवढं सगळं फिरून जाण्यापेक्षा जर इकडनं जर वाडा शहरामध्ये ऐंशीत म्हणजे वाडा शहरातच जा दोन किलोमीटर आहे पूर्वी जायचो पूर्वी नाही जायचो आता काही लोक पाणी जर कमी झालं ना जवळ पडतो ना एक दीड किलोमीटर आहे दीडच किलोमीटर नेमकं हे काढून ठेव नेमकं कुठून पलीकडचं जे आहे ते सुद्धा ऐंशीतला जोडण्याचं त्याचं एक इतिहास इथपर्यंत रस्ता आलेला आहे ना रस्ता आलेला रस्ता आला ह्या कोपऱ्यावर त्या कोपऱ्यावर रस्ता आलेला आहे इथनं रस्ता आहे ते जे आहे रस्ता मी बघेन म्हणजे ब्रिज आणि हा रस्ता जर वर गेलं तर काही झाड आहेत जर वर गेलं याचा एकदा आपण एवढं गेलं का ते एक मिनिट जरा एकदा आम्ही हा जेव्हा आम्ही कार्यरत होतो तेव्हा आम्ही हा प्रयत्न केला होता आणि मंजुरी पण आली होती त्याला इथे येऊन सर्वे करून गेले म्हणजे तेव्हा घोलप साहेब मंत्री होते त्या काळामध्ये आम्ही निवेदन गांधऱ्याला त्यांचा सत्कार झाला होता आम्ही निवेदन दिलं होतं आणि रस्ता आमचा मंजूर पण झाला होता योगायोगाने असा का थोडे आम्ही प्रयत्न केले एस टी आमची सुरू झाली हा रस्ता झाला तर एस टी बंद पडेल असे याच्यात ते प्रकरण तसं एस टी पण पाहिजे आणि पर्याय पण पाहिजे हा हा जास्त गरजेचा सुविधा जेवढ्या जास्तच्या होती आता दोन चार वर्षापूर्वी इथे येऊन ना त्यांनी हे पण करू केलं होतं एस टी ने गेलं तर नातुआ आणि मुलं एस टी ने जातीलच असं नाही समजला ना ते 15 झाल्यावर लगेच पल्सर नाही तर काय ते बोलताय बुलट पिलट काय नाही साहेब इथे खोदलं होतं ना इथे हे दोन चार असे म्हणजे ड्रिल केले होते इथं पण नंतर ते काम थंडावलं झालं तर तुम्ही दोघे जे आहे ना जरा हे करा मी आमदारांना पण हे करतो आणि आमदारला आता स्पीकरवर फोन केला आई स्मशानभूमी रस्ता बजेटला घेण्यासाठी तो मी नाव घेतला त्यांनी आता पुढचा विषय दादा भूषण आपलं पत्र दिलं नाबार्ड म्हणून आपलीच घेत आहे आम्ही की माझं पत्र रस्त्याचा वेगळा आणखी कशाचा वेगळा आपण त्याचा पर्ली भागामध्ये बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक काम एका गावात 10 कामं झाली निवेदन त्याला शाळेचं ऐका ना हॅलो अंगणवाडी आम्ही आता तुशाला आलोय तुशाला आलोय पाटील साहेबांना आता शरद पाटील साहेबांना स्पीकर ऑन आहे आणि तिथं तुसा ते स्मशानभूमीचा रस्ता त्या लोकांची मागणी आहे मोरे साहेब
पत्रकार शरद पाटील आपल्या हा मतदारसंघ त्यांचा नाही ह्या इथे एक रस्ता स्मशानभूमीकडे जाणारा खूप चांगलं त्यांनी वैकुंठ धाम बांधलेला आहे तुमच्या हस्ते उद्घाटन होणार होतं त्याचं तर तो रस्त्यासाठी आपल्याला काय करता येईल का बघा बजेटला टाकून द्या बजेट बजेट मधून किंवा एक जिल्हा परिषदला वगैरे पत्र जिल्हा परिषदून कुठून तरी आपण करूया ते नाही बजेटला तुम्ही टाका एक 50-100 लाख रुपये टाका पुढच्या महिन्यात लगेच काम येईल म्हणजे आता या 5 दिवसात लगेच मंजुरी बजेटला टाकून ओके थँक्यू आणि मंदिराजवळ 2-4 मीटर काम अपुरं आहे ते पण करू नको ड्रायव्हर कुठे अरे दरवाजा लाव मग ड्रायव्हर कुठे गेला तो तिथे बसला दयाची साईड दया अरे जा ना बुला रे उधर देख कोई दरवाजा खुला है शुभम गेला फोटो माझ्या मोबाईल ऐक ना ते खालून गेला पाहिजे पूर्ण स्मशान खालून बोलतो फोटो घ्या आणि मागे पडशील आता कोण नाही जाणार विषय
आता आता बायकांना तिथे बायकांना आता पुढे जरा पाणी खाली गेलं ना एक असा 20 फुटाचा असा चक्कर पाणी त्याला पण लागेल त्याला कितीही लागलं तरी फरक नाही त्याचे 2 कॉलम आहे फक्त काय होईल जेव्हा तो पूर येईल ना मोठा तेव्हा ती कमीत कमी एवढी तरी माती याच्यावर बसणार एक वर्ष आम्ही एक शुक्रवार पोरांनी ठरवलाय डायनिंग केलाय वॉटर सप्लायचं पाणी इतपर्यंत यायचं की आता वॉटर सप्लायचं पाणी इतपर्यंत ऐक ना ते खालून गेला पाहिजे पूर्ण स्मशान खालून बोलतो छोटो घ्या आणि शुनार मागे पडशील समस्या पिटली आहे खूप सुंदर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही करायला हवं पण पाटील साहेबांनी आता शरद पाटील साहेबांना स्पीकर ऑन आहे आणि तिथं तुसा ते स्मशान भूमीचा रस्ता त्या लोकांची मागणी आहे मोरे साहेब पत्रकार शरद पाटील आपल्या हा मतदारसंघ त्यांचा नाही ह्या इथे एक रस्ता स्मशान भूमीकडे जाणारा खूप चांगलं त्यांनी वैकुंठ धाम बांधलेला आहे तुमच्या हस्ते उद्घाटन होणार होतं त्याचं तर तू रस्त्यासाठी आपलं काय करता येईल का बघा बजेटला टाकून द्या बजेट बजेट मधून किंवा एक जिल्हा परिषदला वगैरे पत्र जिल्हा परिषदमधून कुठून तरी आपण करूया ते नाही बजेटला तुम्ही टाका 50,00,000 रुपये टाका पुढच्या महिन्यात लगेच काम येईल म्हणजे आता या अधिवेशनात लगेच मंजुरी बजेटला टाकून ओके थँक्यू